काही दिवस तू फक्त हवा पाण्यावर जगायचं. फक्त हवा पाणी सोबत आहार नाही घ्यायचा. आहार आहार बिहार त्वरित बंद. साखर बंद, मीठ बंद, भात बंद, चपाती बंद, सगळं बंद करायचं. सगळं बंद केलं तर मम्मी पण बंद. मग मी मरून जाईन. मग तुमच्यावर केलेला खर्च वाया जाईल ना. अजिबात वाया जाणार नाही. माझ्याकडे आलेला पेशंट जोपर्यंत बारीक होत नाही तोपर्यंत मी त्याला मरू देत नाही आणि सुखाने जगूही देत नाही. काय म्हणालीस? काय म्हणाली? कुठे काय म्हणाली? काही नाही म्हणाली. मी करते डाएट असं म्हणाले मी. हा घे, हा तुझा डाएट प्लॅन. हा डाएट प्लॅन आहे की मला पोहोचवायची तयारी? पोहोचवण्याचीच तयारी आहे ती माझ्या टार्गेट पर्यंत. त्यामुळे आता टार्गेटपणा करायचा नाही आणि हा डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. काय डॉक्टर, जुईच्या ना हे होणं शक्य नाहीये. एक वेळ मुंबईच्या रस्त्यात खड्डे नाहीयेत, ट्रॅफिक नाहीये, पावसाळ्यात ट्रेन थांबल्या नाहीयेत, पाणी साठलं नाहीये, हे असं काहीतरी होणं शक्य आहे. पण जुईनं हा डायट प्लॅन फॉलो करणं शक्य नाहीये. तू अजून जिवंत कशी? तू अजून मेली कशी नाहीस? एक्सक्यूज मी, मला काय झालंय? मी हिच्यासारखी जाडी थोडी आहे. I am fit and ready to fight. अगं चुकून कोणाची फाईट लागली तर फीट येईल, एवढी बारीक आहेस तू. हे बघ, तुला खायची खूप गरज आहे. एक काम कर, आत्तापासून हिचं सगळं खाणं तू घे. काही गरज नाहीये, मला ठाऊक आहे फिट कसं राहायचं ते. तुम्ही स्वतःला इतक्या ग्रेट डॉक्टर समजता ना, आधी हिचं वजन कमी करून दाखवा. आणि मी तुम्हाला चॅलेंज करते, तुमच्याकडनं हे होणं शक्य नाहीये. तुला माझा रेकॉर्ड माहित नाहीये. जगातल्या सगळ्यात जाड्या बाईला मी 5 महिन्यात बारीक केलंय. ती आधी इतकी जाड होती की तिच्याच ओझ्याने ती पडायची, पण आता ती इतकी बारीक झालीय की तिला बघून लोक तिच्या प्रेमात पडतात. या जुईला बारीक करण्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. आता बघच मी हिला कशी बारीक करून दाखवते. प्लीज प्रेमाने, हा मी ना खूप लाडाने अंगा खांद्यावर खेळवलंय माझे मांस. हो आता कळेलच तुला माझं प्रेम. तुम्ही हिच्यावर लक्ष ठेवायचं. तुम्ही काळजीच करू नका, मी आता हिच्यावर अगदी एकदम बारीक लक्ष ठेवतो, छान वॉच ठेवतो. ही म्हणते काय हिचं वजन कमी होणार नाही म्हणून? अरे बघूच या कसं वजन कमी होत नाही ते. चल या वजन काट्यावर उभी रा, आपण तुझं वजन बघू. म्हणजे एका आठवड्यात किती कमी करायचं ते आपल्याला ठरवता येईल. ये कमी आहे माझं तसं वजन. कमी आहे बघूया. तू उभी राहा. ये 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 तो नीट का नाही लवकर. जरा धीर धरा. कौल म्हणजे काय खाण्याची गोष्ट आहे की ऑर्डर दिली की 30 मिनिटात यायला किती वेळ हा लागायचाच आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा, देवी काय द्यायचा तो कौल देईल. ठीक आहे, पण देवाला सांगा माझ्याच बाजूने कौल द्यायला, डाव फुल पडू देत. असं कसं, इथे भ्रष्टाचार झालाच नाही, हा देवाचा दरबार आहे. जे काय आहे ते तुमच्या समोर, आता देवीच काय ते ठरवेल. तुम्ही फक्त दोघी मनापासून प्रार्थना करा. रुही तू माझ्यासाठी प्रार्थना कर. माझ्यासाठी पण. मी तुमच्या दोघींसाठी प्रार्थना करणार नाही, मी स्वतःसाठी प्रार्थना करतोय. तू कर ना माझ्यासाठी प्रार्थना.
उजव्या बाजूचं फूल पडू दे म्हणून. मी मी बरं करतो. देवा दोन्ही पडू देत ना फुलं. देवा प्लीज 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 देवा देवा माझा एक देवा माझा एक ना. दोन्ही पडली आता आता नक्की रूप कोणाचं होणार? हे साहेब कोणाला मिळणार ते देवीने काय अजून ठरवलेलं नाहीये. तुम्हीच काय ते निर्णय घ्या. काय आम्ही तर कन्फ्युजन दूर करायला आलो होतो पण देवानी तर आम्हाला अजून अडकवलं. म्हणजे राजस्थर नव्हे. अरे ही किणी आगीचा गोळा असेल तर तुझी पोरगी लाभार रस आहे. हो सगळा रस शोषून घेणार आहे जाडू मधला. लोकांचे अच्छे दिन कधी येणार आहेत माहिती नाही पण जाडू तुझे बुरे दिन मात्र सुरू झाले. काही नाही असू द्या. मी माझ्या साऊसाठी सगळं सहन करेन. मी आजपासून काही खाणार नाही पिणार नाही घेतला वास टाकणार नाही. वास काय वास हा किती खमंग वास उठला. अरे तुला काय खायचं नाही बाहेर वडापावची गाडी खाणार आहे मी. अहो अहो नाही खाणार आहे मी जाडू. अहो इथे येऊन या गाडीवर खाणार नाही म्हणजे देवळात जाऊन साक्षात देवाचं दर्शनच घेणार नाही म्हणण्यासारखं आहे. वा अरे करेक्ट बोलली ही बाई. काय खमंग वास येतोय इथून. जर कोणी न खाता गेला तर तो मूर्खच असेल. हो मलाही तसंच वाटतंय. खायलाच हवं नाही का मला. द्या एक प्लेट द्या मला. अगं नको तुला बाहेरचं काही खायचं नाहीये. डॉक्टरला कळलं तर काय होईल माहितीये ना. काय सांगितलं होतं मी. हा काय खाल्लं तुम्ही फास्ट फूड. नाही नाही मी नाही खाणार आहे. मी नाही खाणार. ओ नाही खाणार आहे. मला एक प्लेट द्या. माझ्याच्याने तरी राहावे ना. आणि माझ्याच्याने हे माझ्यातलं आणि खाण्यातलं अंतर सहावे ना. अगं तिला काय खायचं ते खाऊ दे. ती उचकवते तुला मुद्दाम. हो तुम्हाला काय बोलायचं ते बोला. मी ह्या खाण्याची मजा घेते. वा तुझ्या जाडूस किचन मध्ये सुद्धा इतकी सुपर टेस्ट नसेल मिळत. हे शक्यच नाहीये. आमच्या जाडूज किचन पेक्षा काही भारी असणं शक्यच नाही. खाऊन तर बघ. ओ मला अजून एक प्लेट द्या. आत्मा तृप्त झालाय माझा. आणि माझा आत्मा अतृप्तच राहिलाय. गुप्त कराय सगळं माझ्या समोरून. नाही तर मला आता राहत नाहीये. जाडू जाडू कंट्रोल कंट्रोल. ओ तुम्ही कुठे शिकला तू हे पदार्थ बनवायला. तुम्हाला माहितीये 5 स्टार मध्ये सुद्धा इतकी सुपर टेस्ट मी कधीच नाही अनुभवली. जुई तू चल इथून. नाही अण्णा आता तर मी खाणारच. एवढी टेस्ट आहे म्हणते ही मी खाणार. द्या द्या लवकर द्या सगळं. तर डॉक्टरला कळलं तर तुझं काही खरं नाही. अहो फाशी देण्यापूर्वी त्या आरोपीला सुद्धा त्याची शेवटची इच्छा विचारतात. मी तर साधी बाई आहे हो. आणि हे सगळं समोर असून न खाणं म्हणजे फासावर लटकण्यासारखंच आहे ना. मला द्या सगळं एक एक. जुई काय सांगितलं होतं तुला. मी नाही खाते हे. हे मी नाही खात आहे असं. हे मी असं अण्णांना भरवत आहे बघा. असं अण्णांना भरवत. मी काय सांगितलं होतं तुला. नाही नाही मी मी खरंच खात नव्हते. मल्लूची शपथ मी खरंच खात नव्हते. ए माझी शपथ कशाला घेतेस. अगं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना माझं. तुला काय वाटलं माझं लक्ष नाहीये. माझ्या माघारी तू काही खाशील. पेशन्सची परीक्षा घेण्यासाठी मीच मुद्दा मी गाडी इथे लावली आहे. तू पहिल्याच परीक्षेत नापास झालीस तू. नाही अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. म्हणजे आता मी यशस्वी होणार. मी आता काही नाही खाणार.
खरंच अण्णा तुम्ही मला अडवलं का नाहीत खाताना? अरे एखाद्या उमेदवारानं निवडणुकीत मत जिंकण्यासाठी जेवढे प्रयत्न केले नसतील तेवढे प्रयत्न केले तुला अडवायला, पण हे खाते मत खेचावी तशी तू आम्हाला खेचत घेऊन आलीस. या पुढे मला कारण नकोयत. आणि तुम्ही हिच्यावर नुसतं लक्षच नाही ठेवायचं, तर हिला काहीही खाऊ द्यायचं नाहीये. जर का हिचं वजन वाढलं तर तुम्हालाही फटके पडतील. आणि मी पेशंटला जितकं मारते ना त्यापेक्षा जास्त दुप्पट लक्ष ठेवणाऱ्यांना मारतीये. नाही नाही तशी वेळ येणार नाही. सैनिक जसं सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात तसं आम्ही हिच्यावर लक्ष ठेवू. आणि हिने जर का बाहेर काही खाल्लं नाही तर जागेवर फायर करेन मी. गुड. मग हे असं होतं पचत नसताना खाल्लं की आता ते खाल्लेलं आहे त्याच्याने कॅलरीज वाढल्यात त्या आता कशा कमी करायच्या याचं टेन्शन असेल ना. तुम्हाला कसं कळलं? कळत मला सगळं. पचव आता ते. बर मला एक प्लेट दे ग. बर माझ्या बरोबर कोणी खाणार आहे का? मी तू नाही मी नाही खाणार. ये दे दे. देवीच्या मनात काय काहीच कळत नाहीये. तिने तर आणखीन कन्फ्युज करून ठेवलंय. कन्फ्युज कुठे केलं? उलट तिला हे सांगावं असं वाटत असेल की असं कौल वगैरे लावण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐका, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवा. अच्छा म्हणजे इनडायरेक्टली रुगीचं लग्न माझ्याशी होणार असं सांगायचं असेल ना देवीला? ते काय मला माहित नाही. मला एवढंच माहितीये की प्रेम असं कौल वगैरे लावून नाही मिळत, ते निस्वार्थीपणाने प्रेम करत राहिल्याने मिळते. आणि जर माझं प्रेम खरं असेल तर रुचं लग्न माझ्याशीच होईल. एक मिनिट, तुम्हाला दोघींनाही वाटतं की त्याचं लग्न तुमच्याशीच होणार? अरे म्हणजे तुम्ही दोघी का त्याला शेअर करणार आहात का? हे वीरू मी काय टिफिन आहे टॅक्सी आहे करेंटवर घेतलेला फ्लॅट आहे दोघींमध्ये शेअर करायला. मला फक्त प्रेम करता येते आणि ते मी अगदी मनापासून करते, त्यामुळे शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. मला तर सवयच नाहीये लहानपणापासून मला आवडलेल्या गोष्टी कोणासोबत शेअर करायची. सगळं पर्सनल असायचं ना माझ्यासाठी. आणि मला तर सगळंच शेअर करावं लागलंय. आत्ताही लागतंय. त्यात असा कौल आल्यामुळे मी आणखीन कन्फ्युज झालोय. तुझा काय संबंध आहे रे या कौल प्रकरणाशी जरा सांग. अरे मी पण माझ्या मनातल्या मनात एक कौल लावला होता देवीला, तो बहुतेक भलत्याच्याच बाजूने गेलेला दिसतोय. आय थिंक या मंदिरातली देवी जागृत नाहीये. आपण दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात जाऊया, म्हणजे कसं आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळेल ना. अगं मंदिर म्हणजे काय तुला कोचिंग क्लासेस वाटले का प्रॉपर रिझल्ट मिळेल म्हणे? अगं मंदिरात श्रद्धेने हात जोडायचे असतात, जादूचे प्रयोग नसतात करायचे. आणि मी आता कुठेही येणार नाही आणि कौल वगैरे तर अजिबातच लावणार नाही. हो मलाही नाही लावायचंय कौल. मला माझ्या मनाने कौल दिलाय, रू माझाच आणि तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. माझी श्रद्धा आहे माझ्या देवीवर, ती योग्य तोच निर्णय. तुला पूर्ण न होणारी स्वप्न बघायची हौसच असेल ना सायली, मी काही नाही करू शकत. तुझी तुझ्या देवीवर श्रद्धा आहे आणि माझी आमच्या भैया महाराजांवर. ते सांगतात ना तेच होतं आणि तेच होणार. रुगी माझाच होणार आहे. भैया महाराज आता तुम्हीच वाचवा मला. कुठं राहिली ही? कुठं पळते जुई? कशी पळून गेली जुई? कुठे जाडू? जुई जाडू सापडली कुठे? कुठे? अरे लगेच इतकी बारीक झाली की काय की सापडतच नाहीये. तुम्हाला सांगत नाहीये मी विचारतोय सापडली. अरे सापडली असती तर दिसली नसती का? ती काय इतकी बारीक झाली का की कोणाच्याही मागे लपून बसेल आणि आपल्याला दिसणार नाही? हो हो. अरे आपल्या पुढेच तर पळत होती ती. हो आणि तिचं पळणं पण असं आहे ना की माणसं चालतात पण फास्ट. मी तुम्हाला सांगतो रस्त्यात कुठेतरी खाण्यासारखं दिसलं असणार तिला, हादडत असेल तिथे ती. मी सांगते तुम्ही काहीही करा ती बारीक होणं शक्य नाहीये. आता तर तुझ्या नाकावर टिचून तिचं वजन कमी करून दाखवतो की नाही बघ. अरे मी स्वातंत्र्य सैनिक आहे, ती बारीक होण्यासाठी शेवटपर्यंत लढेन. बघ तू. मी नाही तुम्ही बघा. तुम्हाला सांगितलंय ना तिच्यावर लक्ष ठेवायला. तिचं जर वजन वाढलं तर ती डॉक्टर किणील छडी घेऊन. हा डायट स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे काय? पळते
जर का हिचं वजन वाढलं तर तुम्हालाही फटके पडतील आणि मी पेशंटला जितकं मारते ना त्यापेक्षा जास्त दुप्पट लक्ष ठेवणाऱ्यांना मारतीये. बापरे, चल शोधूया लवकर, आपलं काही खरं नाही आता. चला चला जुया खाय अस जाडू. पण ही नक्की गेली कुठे? भैया महाराज आपला ऐकतील ना? त्यांनी नाही ऐकलं तर अजून दुसरं कोणीच नाही ऐकणार आपलं. नाही नाही असं नका बोलू, आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. हे बजू आता ना, बाकी काहीही विचार न करता आपण भैया महाराजांना भेटून येऊया. आता अजून काही विघ्न याच्या आत ऋग्वेद आणि सायलीच्या लग्नाबद्दल त्यांना सगळं खरं काय ते सांगून आलं. विघ्न तू इथे काय करतेस? तिकडे आम्हाला फसवून तू इकडे आलीस? मी काही कुणाला फसवलेलं नाहीये. मला रिचाताईनी बोलवलं होतं भेटायला, म्हणून आले होते मी. हिने तुला भेटायला बोलवलं? रिचा, तुला हिच्या हातचे घावने आवडले म्हणून काय तू हिला स्वयंपाकीन म्हणून ठेवतेस की काय? का स्वयंपाकीन म्हणून कशाला ठेवीन मी हिला? मला हिच्या हातचं काही खावं वाटलं तर मी हक्काने मागून घेईन की? जुई माझी मैत्रीण आहे, मी सहजच गप्पा मारायला बोलवलं होतं तिला. ही तुझी मैत्रीण? रिचा जरा आपल्या पोझिशनचा विचार कर. हिचं स्टँडर्ड काय, तुझं स्टँडर्ड काय? मैत्री बरोबरीच्या लोकांबरोबर होते. मग मी बरोबरच आहे, चूक तू आहेस. बरोबरीच म्हणजे इक्वल लेवलच्या माणसांबरोबर. हा मग बरोबरच आहे की मैत्री इक्वल लेवलच्या माणसांबरोबरच होते. अगं तेच तर सांगते मी. तेच तर सांगते मीही तुला मल्लिके. अगं मी आणि जुई इक्वल होत, मनानं विचारानं स्वभावानं सगळ्या बाबतीत जुई माझ्याशी अगदी इक्वल आहे. खर तर धनापेक्षा ना मनाची मैत्री जास्त महत्वाची असते. मन जुळल्यानंतर जी मैत्री होते ना ती जास्त खरी असते. तसं पाहायला गेलं तर माणुसकी म्हटली तर ती माझ्यापेक्षा जास्त वरचढ आहे. पण तरी सुद्धा तिनं मैत्रीण म्हणून माझा स्वीकार केलाय हा तिचा मोठेपण आहे. आणि बर का मल्लिके, इतक्या कमी भेटीत हे मला कळलंय, पण ही तुझी बालमैत्रीण असून सुद्धा तुला नाही कळलं आतापर्यंत. रिचा तू जरा डोकं बाजूला ठेवूनच वागतेस. तू हिच्या शब्दात आली असशील पण मी नाही येणार. मला डोसक नाही असं वाटत तुला? मग तू का नको तिथे डोसक घालत असतेस? रिचा ताई जाऊ दे ना, तिला सवय असं कुणालाही काही पटकन बोलायची. सोडून द्या आता तुम्ही. मला सवयच आहे असं कोणाला काहीतरी पटकन बोलायची म्हणजे? मी काय भांडखोर आहे? तू भांडखोर आहेस, पण मी काही तसं बोललेलं नाही हो तुला. नाही तर काय, जुई असं काही पण बोलली नाही. तूच विनाकारण भांडतेस, तशी तुला सवयच आहे छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण उकरून काढायची. हॅलो, मी भांडत नाहीये आणि भांडखोर तर अजिबात नाहीये. भांडखोर तुम्ही आहात निंबाळकर, आणि तुमचे संस्कारही तसेच आहेत. तुझ्या मुलीला बघ भांडताना, नळावरचं भांडण असल्यासारखी भांडत असते. वाचा 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 वाचा. मल्लू काय बोलतेस तू, असं एका भांडणावरून कुटुंबाचे संस्कार काढायची काय गरज आहे? रिचाताई आपली गार्गी खरंच चांगली आहे, चांगलीच आहे ती. नाही तर ही कशाला मागे लागली असती सून करून घ्यायला, हो की नाही? ए मल्लिके, माझी लेक कशी असली ना तरी तिच्याबद्दल मला तुझ्याकडनं काही ऐकायचं नाहीये. तुलाच तिला सून करून घ्यायची होती ना ग. आता बघच, नाहीच लावून दे तिचं लग्न तुझ्या लेकाशी. आम्ही आमच्या बरोबरीची पार्टी शोधून काढू. बरोबरीचे म्हणजे? आम्ही राजे प्रधान आहोत, काही ऐकून घेणार नाही. अग बाई तू तरी सोड ना आता विषय. असा कसा विषय सोडून देऊ? ती बरोबरीवर आलीये आता तर गार्गीचं आणि ऋग्वेदचं लग्न होणारच. मग बघशील माझा क्लास. क्लास पेक्षा ना कधीतरी नाती मेंटेन करायला शिक मल्लिके. आता बघस तू, नाहीच ऋग्वेद आणि गार्गीचं लग्न होऊ देत मी. मी आता जाणारच आहे भैया महाराजांकडे, त्यांना सांगते आणि हे लग्न उधळूनच लावते. संस्थानिकांचा रक्त आहे माझ्यात, रिचा निंबाळकर नाव आहे माझं. मी पण बघतेच तू कसा डाव उधळून लावतेस ते. मी मल्लिका राजे आहे, तू संस्थानिक असशील तर मी स्थानिक राजे आहे.
आता होऊन जाऊ दे जे होयचे ते. आता भेटू डायरेक्ट ऋग्वेद आणि गार्गीच्या लग्नात. माइंड यू.